थंडगार हवा सुटली आहे आणि थोडे पावसाचे थेंबा वाटतात, काही गडबड तर नाही होणार ना? अजिबात नाही गडबड नाही होणार. कारण बॉम्ब बाबा, मग आज तर पाऊस पडतोय, मग बॉम्ब फोडेल का पावसामध्ये? मित्रांनो, पावसामध्ये छत्रीचा बघा कसा वापर केलेला आहे. नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान, ना सुपरमॅन, ना स्पायडरमॅन, आय एम अग्रीमॅन म्हणजेच अग्रीमनुष्य राजेश म्हात्रे आपला काव्यामधुराज ब्लॉगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, पाठचा बॅकग्राऊंड बघून तुम्ही ओळखलाच असेल आपण कुठे आलो. सो आपण आलो उसाटणे अड्ड्यात. सो जास्त उशीर न करता जाऊया आपण अड्ड्यात. सो पहिला ब्लॉग टाकणार आहे बैलगाडा शर्यतीतले सूरज दातीलकर आपल्यासमोर हजर आहेत. वातावरण चांगलं आहे आणि नक्कीच रात्री पाऊस पडलेला. आपण आढावा पण घेतला, पण मैदान आता पूर्ण मस्त सुकलेलं आहे आणि बैल पण बरेपैकी आलेले आहेत. तर आता आपल्याला बघायला भेटेल भारी भारी शर्यती आणि मुलाखती. अरे पण ऐक ना, थंडगार हवा सुटली आहे आणि थोडे पावसाचे थेंबा वाटतात, काय गडबड तर नाही होणार ना? अजिबात नाही गडबड नाही होणार. कारण का कसं आहे, आपण निसर्गातले सो बैलांना फेवर करेल असं वातावरण असेल. सहानंतर पाऊस बिंदास पडू दे, कारण का आपला नियम काय सावधलेला. चल पाऊस असला तरी आम्ही हा अड्डा केलो आणि बघू शकता हा अड्डा भरलेला आहे. सो चल आता जाऊया आपण अड्ड्यात. मित्रांनो, काल पावसामुळे जमीन बघा ओळी झालेली पण बऱ्यापैकी सुकलेले. बैलगाड्याला सुद्धा माती लागलेली विचार करू शकता, पण तरी पण त्यांनी नियोजन केलेलं आहे अड्डा भरण्याचं आणि बैलसुद्धा आलेले आहेत बघू शकता आपण. सो अड्डा बऱ्यापैकी भरलेला पाऊस असून सुद्धा सो बैलगाडा प्रेमी हजेरी लावतात अड्ड्यात. सो आता चला आपल्याला काय काय आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये दाखवता येईल ते आपण दाखवूया. सो आपल्यासमोर एक मस्त बैल आहे, त्याचं नाव जाणून घेऊया. दादा काय नाव बैलाचं? बंटी. बंटी, बंटी सोन्या बंटी. सो हजेरी लावलेले आहेत भरपूर जणांनी. मॅकडॉल मॅकडॉल. आणि हा आपल्या समोर डिप्पाड बैल आहे. काय नाव आहे दादा बैलाचा? बांडा. बाबा बांडा बघू शकता. चेंडू कुठे? चेंडू तिकडे जरा लांब. सो मस्त अड्डा भरलेला आहे. समोर कोणता बैल आहे बघूया आपण. दादा काय नाव बैलाचा? घुंगरू. आपल्या समोर घुंगरू सुद्धा आले. हा कोणता बैल दादा? कोणता बैल? हरी. हरी हरीला पहिला कोण आहे? बांडा. आता जो बघितला आपण तो बांडा आणि हरीची शर्यत लागलेली आहे. सो बघू शकतो मित्रांनो अड्डा म्हणजे पाणी आल्यामुळे एकदम चिखल झालेले सुद्धा शर्यत झालेली आहे. सो बांडा आणि हरीची शर्यत लागलेली आहे. मित्रांनो फंटी पाहू शकता. मित्रांनो पाऊस तर खूप सारे बैल आलेले येते, पण पावसाने हजेरी दिली, पाऊस पडतोय थेंब थेंब. तुम्हाला समजत असेल की नाही माहिती नाही, पण पावसाला सुरुवात झाली. आणि इथे पाहू शकता 9191 बैलाचं नाव नाही माहिती, 4544. सो खूप सारी बैल आल्यात आणि इथे झाडाच्या छत्रखायाखाली दोन बैल आहेत. सो जाणून घेऊया जरी त्यांचे बैल. दादा तुमचे बैल आहेत का? हे काय नाव बैलांचं? यो लकी. आणि हा सोन्या. कुठून दादा? कुटारी. कुटारीवरनं. मग लकी आणि सोन्याची काय कारकिर्दी आहे? चांगली आहे. चांगली का? किती वर्षाचा आहे हा लकी? जवळजवळ 8 वर्ष. 8 वर्षाचा. आणि सोन्या? सोन्या किती वर्ष? तेवढा वर्षाचा. आतापर्यंत त्यांनी शरीरावरती किती गुलाल घेतले? गुलाल जवळजवळ 40 घेतले. 40 गुलाल घेतले. अरे वा,
कुठले बोलले तुम्ही? कुटारी. कुटारीचे जवळजवळ 40 गुलाब घेतले. घरचा साग आहे का तुम्ही? पैरा घेता तुम्ही? नाही घरचा साग. मग काय दादा पावसाने हजेरी लावली काय वाटतं मैदान झाला तर करू नाही तर नाही नाहीतर नाही. सो मित्रांनो सर्व बैल मला बैल घेऊन आलेत पण काय पावसाने हजेरी लावलेली आहे तुम्हाला तिथे पा दिसत असेल बघा पाण्यामध्ये पावसाचे थेंबा दिसतात का तुम्हाला? बोल बोल कुठून आलाय तू? बैलं आहेत का? कुठली बैल आहेत? कुठे चल जाऊया आता यांच्यासोबत जाऊया यांची बैल जेवढी मुलाखत आता आपल्याला घेता येईल तेवढी येऊया लहान छोटी. सो जाऊया त्याच्यासोबत. मित्रांनो पाऊस पडतोय तरी सुद्धा आपण मुलाखत घेतोय ते पण तुमच्यासाठी. सो बघू शकता आपल्याकडे 4 बैल लाईनशीर आहेत आणि घरचा साज आहे. आपण दादांकडनं जाणून घेऊया कुठले आहेत कुठल्या गावचे आणि दादांचं नाव काय आणि कोणाच्या नावाने बैल धावला जातो. दादा कुठले आपण? पनवेल वाघेलीवाडा. हा घरचेच साज आहे चारी. हा या बैलाचं नाव सांगा दादा आधी. आदेश. आदेश आणि जो पाठीमागे आपला तो सरदार. आणि तो तिसरा बैल वजीर. आणि लास्ट रतन. या बैलाचं वय किती आहे दादा? 7-8. आणि हा सरदार 2. वजीर आणि तो त्याचं नाव कसं? अदाती. मग दादा काय या बैलांबद्दल काय बोलू शकता तुम्ही? आतापर्यंत किती गुलाल त्यांनी अंगावरती घेतलेले आणि कोणता बैल तुमचा खास आहे याच्यातला? आदेश बैल आहे. याने काय कारकिर्दी केली? दोन्ही साईड बोलतोय. हा चांगला बैल कोणता? आतापर्यंत किती शर्यती जिंकल्या आदेश बैल? भरपूर शर्यती जिंकल्या. आणि दादा आदेश बैला सोबत घरचा साज असतो का पैरा लावला जातो? पैरा असतो. मग आज काय आज शर्यत होईल का? आता जमली शर्यत. पिंजला नाव दिला जोर झाला नाही. पिंजला नाव दिलेला आता शर्यत जमली आमची. पाऊस बघा पडतोय. सो दादा पटकन जमले शर्यत तर पटकन शर्यत खेळून घ्या कारण पावसाचं वातावरण लगेच करून घ्या. सो बैल आदेश बैला सोबत पैरा कोण आहे दादा? सरदार. मग आज घरचा साज गाडी धावणार आहे. सरदार आणि आदेश तो नक्कीच विजय प्राप्त करेल असेच आशा करतो. गणपती बाप्पा. पाहू शकता पाऊस तुम्हाला दिसतो की नाही माहिती नाही पण थेमथेम चालू आहे. चॅनेलचा नाव आहे आपला काव्य मधुराज चॅनेल. ही जोडी निघाली यांची शर्यत लागली की नाही विचारूया. दादा काय नाव बैलाचा? पाखऱ्या. आणि हा बबल्या. शर्यत लागली का? सो ही चालल्यात. सो सर्वजण घाई करतात कारण पाऊस येण्याआधी शर्यत झाली पाहिजे. सो आता समोर सुद्धा दादा. दादा काय आपलं नाव? आकाश म्हात्रे. दादा आणि मोठे होता हा शहिनशा. कुठला शहिनशा दादा? हा शहिनशा. आणि दादा दुसरा? पाटील. आणि तिसरा? जागवार. बॉम्ब. बाबा मग आज तर पाऊस पडतोय मग बॉम्ब पडेल का पावसामध्ये? जमली का? जमले का? शहिनशा पाटील आणि बॉम्ब. सो पाऊस बघा पावसाने पूर्ण म्हणजे तलासारखं साचलेलं आहे छोटासा. सो दादा लवकर जर जोड लागला तर लवकर शर्यत खेळून घ्या. जमलीचा करू नाव दिलंय बघू आम्ही. आमची जमलीचा करू आम्ही नक्कीच. सो चला आता आपण अड्ड्यात जाऊया. हो दादा चालेल चालेल दादा. सो चला दादा येतो आता जातो अड्डा दाखवतो थोडा. सो या काकांकडे जाऊया. गुलाल घेतलेला आहे शर्यत झालेली आहे. सो चला पावसाच्या आत आपण जेवढी आपल्याला मुलाखत आपल्या चॅनेलमधून दाखवताल तेवढी दाखवूया. हा पावसाच्या आत शर्यत झाली कसं वाटतंय काका? बरं वाटतंय का? काय नाव बैलाचं? साजन. साजन. साजन कुठला? कोली कोपरचा साजन. आणि पावसाची सुरुवात झाली पण त्यांची शर्यत झालेली आहे. सो दादा काका कसं वाटतंय एकदम जिंकून? पैरा कोण होता आज? आणि विरुद्ध कोण होते? बोनवली होलं. त्या बैलांची नाव माहिती आहेत? नाही. सो चला या सीझन मधला पाचवा गुलाल आहे साजन बैलाचा मुंबईमध्ये. सो चला समोर एक बैल आहे मित्रा. कुठला? वसर. काय बैलाचं नाव? सोन्या. वसरचा सोन्या. जोड लागली का? मग काय वाटतं होईल का शर्यत? होईल. वा दुसरा एक गुलाल घेतलेला आहे. दादा काय नाव बैलाचा? योज पैराला होता का? साजन आणि परशा. परशा कुठला दादा? नेवालीचा परशा.
कसं वाटतं पावसाच्या आज शर्यत झाली आणि आपला बरा वाट सो बघू शकता परशा नेवालीचा आणि साजननी शर्यत जिंकली. सो मित्रांनो पावसामध्ये छत्रीचा बघा कसा वापर केलेला आहे. सो पाऊस सुरू झालाय. राहुल पाटील लॉगर आलेला आहे आणि पाहू शकता मी शूट याचा करतोय की सर्व पहिलं पत्तीला च्या पावसाला पाऊस सुरू झालाय.